आता आपण आपला बापू सण हाणले येते नि पाहिल आणि बर दहाव्याचं भाषण म्हणजे प्युअर खोटं भाषण. हो कसाही मरू चांगलाच म्हणायची पाळी तिनं. तो येडस होऊन मेला तरी आपण म्हणायचं त्यांचे ना आमचे जवळचे संबंध होते. आता काय करता काय त्याला एकदा सोसायटीचं चेअरमन केलं ते त्यानं 300 वर इरी ऐकला तरी आपण त्याने म्हणायचं गावाच्या विकासात त्यांचा फार वाटा आहे. आता काय करता त्याच्यापर्यंत त्याला उचलून आपटलं तरी आपण म्हणायचं त्यांनी कुटुंबाची घडी अतिशय बरे दहाव्याला भाषण करणारी माणसं काय ताळ्यावर नाही राहती. ती माईकवर बोलणार राहत भांबेल आणि भाषण करणाऱ्यांना सुधरण एक नेटकं चालू होतं. त्याला माहीत नव्हतं गडी मेला का बाई मेली का काय केलं. त्या बाईच्या नवऱ्याचं नाव होतं बाबूराव. त्या गोष्टी टाळीत जा. मी तर ह्या विचाराचा माणूस आहे. गावात येणं दहाव्याला एका जाणकार माणसानं बोलावं सगळ्यांचे आभार मानावं. लग्नात एखाद्यानं बोलावं तोय बी चारित्र्य संपन्न पाहिजे. त्याची पोरगी पळून जाईल तिचा शोध लागा ना. यांचे वैवाहिक जीवन सुखाचे आणि शब्द तर कुडून आणि त्यात काय कळणार. भाषण करणारी माणसं आता अजूनही महाराज दहाव्यात लोक डायरेक्ट म्हणतात ईश्वर त्यांच्या मृतात्म्यास म्हणते माणूस. आता ते उगत मोठं म्हणून ऐक ते माणसं काही राहिलं नाही जगात. इंदुरीकर मरण ना मरणार नाही मी 5-25 वर्ष पण तुम्हाला आपलीच आठवण आला. बदलला 15 वर्षापूर्वी पोरगी जर नवऱ्याच्या घरी निघली तर आई तिला सांगत होती पोटभर खायचं आणि दणकून काम करायचं. तक्रार आली तर तू येईन मी. आता ह्याच 5-6 वर्षापासून आई डायरेक्ट सांगती एखादा महिना पाय सगळ्यांचा अंदाज घेऊन ये नाही तर पाहुणा इकडे घेऊन ये खाल्ल्या वावरात कांदे वाटणं करीन पण तो क्षण मारायचा नाही. इतक्या धरी कीर्तनात बसलेली तुया पोरीचा तुझा फक्त 4 दिवस फोन नाही फक्त बोटवर कर. आजचं पाकिट देतो मी तुला कर बोटवर. तुला काम नाही का काय दुसरं तिकडं मर ना खांद्यात रॉप चिंबट ना दुसऱ्याची घर का आलं बिघडी ती. उठपळ पुरीला फोन उठपळ पुरीला बरं इचारी ती काय जीवली का काय घालून गेलं बोंबील भाजली खाती. तुम्ही असं काय तुमची पोरगी उद्या झोपडीमध्ये दिली बिचारी 5-6 घरात राहते प्रारब्ध बदललं कांद्याचा डाव लागला गपक्या स्लॅप पडला मग तू भाव बंदल देशील का प्रारब्ध आहे. हा तो पार प्रारब्ध त्या पोरीचं चांगलं होतं 20 गुंठे ऐकून तो नोकरीवाल्याला पोरगी दिली ते सापडलं भ्रष्टाचारात तांबड्यात घरी आलं तेच लोकांच्या खांड्या करायला लागलं. प्रारब्ध आहे ना. स्वतःच्या मुलीनं कधी जमिनीवर पाय टाकवला नव्हता महाराज पण ती पोरगी सुद्धा बापासमोर वनवासाला निघली वलकले नेसून जनक शब्द बोलला नाही. लोक अर्धवट पोथेवाचायचं बोंबलं धिंडायचं नुसतं असं झालं माझ्या पोरीला तकलीफ आली. आपली पोरगी लय लाडके आहे ना लग्न करायचंच नाही ना सांभाळ ना तू दुसऱ्याचे घर बोंगी ती तर मग तू घ ना सांभाळ ना. एक तर तुझ्या पोरीला तो पोऱ्यात तयार झाला हे नशीब पहिले 3 मरेल होते त्याच्या देखत कॅनॉलमध्ये उगाच कोणाचाही प्रारब्ध. अरे आत्ताचा जर जनक असतं रामाचं कान फाड फोडून टाकलं असतं नाला का तू वनवासाला झाला 1.5 लाख देईन मिटून घे माझ्या पोरीला दुसरा राम. पण जनक एकच शब्द का बोलला नाही तर जाणकार माणसाचे देणं देईन. जनकाला माहीत होतं माझी पोरगी जरी राजयोगात जन्माला आली असली तरी प्रारब्ध मी बदलू शकत नाही देवही बदलू शकत नाही. असं मी गण राजा जनक आहेत पण मी माझ्या मुलीचं प्रारब्ध बदलू शकत नाही. यदा कदाचित माझी मुलगी जर 14 वर्ष वनवासाला गेली आणि ती जर इतिहासातच अमर होतच असेल तर वनवास करायला काय हरकत आहे. काय तुमच्या पोरीने नवऱ्याच्या घरी कष्ट केल्याने झालं काय कष्ट झालं. अरे 15 वर्षापूर्वी मुलीचा बाप मुलीला 10 रुपये खर्चायला देत होता 2 महिन्याला ते बी गपचीत द्यायचे माणसात द्यायचे नाही. जेव्हा लोकांना पोर होत होते तेव्हा तुम्ही शाळा काढल्या नाही. आता लोकांनी कार्यक्रम बंद केला तर तुम्हाला उताला. अ पोर होतील कशी काय लोकांना महाराज ज्यांना बायको आहे त्याला तुम्ही 3 होऊन देते नाही आणि जी बायका करायच्या मूडमध्ये त्यांना तुम्ही बायका देते नाही. एक हात 14 आहे बरं का. हात
हात त्याला तीन शब्द, शरीर शुद्ध होईल स्नानानं, मन शुद्ध होईल नामानं, आणि चित्त शुद्ध होईल ध्यानानं, आणि धन शुद्ध होईल दानानं. मग आजच्याच पुण्यस्मरणाला, पाचव्या पुण्यस्मरणाला सगळ्यात महत्वाची गोष्ट अन्नदान. एवढंच आहे, बाकी काय नाही. किती हे तुम्ही आणि मी गंज कमावलंय मागच्या आवलादींसाठी, काय त्यांना घ्या नाही. आपलं आपल्याला विचारित आहे, काय केलंय माझ्यासाठी आपलं. आता आपण केलं ते सांगायचं. आता फार शब्द, हा तुमचा हा जो पट्ट आहे ना, वावी सोमठन पंचळ बिंचळ, तुम्ही आता गार झाले, तुम्ही लय फुगीर होती. तुमच्या कडक टोप्या चांगल्या वळवळ करीत होते, आता जिरली तुमची. नाही तर तुम्हाला चांगले लोक पूर्वी कांद्याचे पण शिवायचे, कुटुंब मजेशीर होते, जमिनीत ताकद होती, उत्पन्न भरपूर, जमीन पाण्याच्या कडाला पाण्याचा प्रॉब्लेम नाही ना, तेव्हा तुम्हाला बळच पूरी देत होते लोक, तेव्हा तुम्ही लय आकडू. तुम्ही कुठं, आम्ही कुठं, हे कसं शक्य. तुमची जमीन आणि आमची कांद्याची चाळ सारखीच, आता कशी जिरली. आता का कोंबड्याचा नाही तो का चांद्याच्या चाळीत. आता बळच तुम्ही पुरीच्या बापाला म्हणता राम राम, तुम्हाला यंदा नाही, तो तिकडं वड्याला सोडवू आम्हाला नको.